शिंदे हे गेले ते गेले असं विधान होतं. हो, हे सुद्धा मी त्या पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं की एकनाथ शिंदे गेले हे बरं झालं, असं काहीतरी शब्द आहे ना की असंघाशी संघ. आज आठवण झाली की एकनाथ शिंदे गेलं हे बरं झालं. यापूर्वी प्रत्येक गोष्टीकरता तुम्हाला एकनाथ शिंदे लागायचे. कुठल्याही महाराष्ट्रात कुठलंही निवडणुका असू द्या, नगरपालिका असू द्या, महापालिका असू द्या, महापौर बनवायचं आहे, नगराध्यक्ष बनवायचं आहे, तुम्हाला एकनाथ शिंदे पाहिजेत. तुम्हाला कुठे पूर आला, कुठे सभा आहे तुमची, गर्दी जमवायची आहेत, एकनाथ शिंदे पाहिजेत. तुम्हाला कोविडमध्ये ॲम्ब्युलन्स द्यायचे आहेत, एकनाथ शिंदे पाहिजे. पक्षावर आपत्ती आले, एकनाथ शिंदे पाहिजे. आणि आज म्हणताय एकनाथ शिंदे गेले ते बरं झालं. मग तसंच होतं तर आपले दूत, आपल्याला माहिती आहे मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक, जे आता आमच्याबरोबर आहेत, एकनाथ शिंदेसाहेब सुरतला गेल्यानंतर त्यांच्याशी तह करण्याकरता, त्यांच्याशी बोलण्याकरता मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना पाठवलं होतं. मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही एकनाथ शिंदे गेलं ते बरं झालं? कसं आहे की आत्ता खुर्ची गेलेली आहे, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेलेली आहे, म्हणून अशा पद्धतीने आपण बोलताय आणि त्याच आमदारांना, त्याच एकनाथ शिंदेना तुम्ही बोलवत होतात. या म्हणत होतात या आणि माझ्याशी बोलणी करा, आपण निर्णय घेऊ. ही दुटप्पी भूमिका या ठिकाणी मातोश्रीची दिसून येते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.